मी दिलीप पाटील, इथून घरी जात असताना मला इकडे कुत्र्याचा आवाज आला. तर मग ते कुत्र चला म्हणलं काय कुत्र कशा आवाज येतोय म्हणलं. तर मग पाहिलं तर तिथं डांबरामध्ये कुत्र फसलेलं होतं. तर मग भरपूर प्रयत्न केला त्या कुत्रे काढायला, मला थोडा चाव पण घेतला. ते कुत्र कसं तरी काढलं आम्ही. खरं पाहायला गेलं तर पूर्ण एवढं तुम्हाला दाखवतो लागत मी, पूर्ण डांबरं आहे, एवढं डांबर बसेल आहे. आणि त्या डांबरामध्ये आता इथं दोन तीन जणांनी सांगितलं की पहिलं दोन तीन कुत्रे पण फसले होते. आता एक पिलो आहे लहान, ते पिलोला आता कसं तरी काढण्यात आलं ते. आणि अग्निशामक दलाला पण बोलवलं आणि आरोग्य विभाग अधिकाऱ्यांना पण बोलवलं आलेलं आहे. त्यांनी आता ते दवाखाने घेऊन चाललेलं आहे. खरं पाहायला गेलं तर ते एवढं डांबर आहे तिथं, एवढं महापालिकेचं नुकसान आहे. नुकसान म्हणलं तर आज त्याच्यावर आता दोन एक दिवसाचं आहे, त्याच्यावर पूर्ण ढिगार आहे आणि त्याच्यावर माती लोटलेली आहे. आज कचरं वेचणारे म्हणा कुणी काही तिथं गोरगरीब फसल तिथं जीवेशी हानी होईल, एखादी मरेलेला जबाबदार कोण आहे. आज नगरपालिकेचे कर्मचारी पण आज साफसफाईला जात्या, साफसफाईला झाल्यानंतर तो एखादी नगरपालिकेचा कर्मचारी जरी फसला तर याला जबाबदार कोण आहे. नगरपालिकेचं जबाबदार राहणार आहे का? एखादी कर्मचाऱ्याला काही वेदना झाली, एखादी मेला, याला जबाबदार कोण आहे? कुणी आहे का त्याला जबाबदार? तर माझं एक म्हणणं आहे याची कठोरची चौकशी होण्यात यावी. आणि जे काही तिथं एवढी नुकसान झालेली आहे, कुणी असू दो कॉन्ट्रॅक्ट असू का नगरपालिकेचा असू, ती कारवाई त्याच्यावर व्हायला पाहिजे. आज पिलो आहे बिचारा, कसं तरी आज त्याला काढलं. ते वाचतं की नाही वाचतं ते उपर आलेला माहिती, पण आपण काढण्याचा प्रयत्न केला आहे. आता अग्निशामक त्याला दवाखान्यात नेती आहे आणि याची आता आरोग्य विभाग अधिकारी पण आलेले आणि अग्निशामक दलाला पण आलेले. आणि तुम्हाला दाखवतो लागत तिथं किती डांबर एकदम. आणि पा काय करायचं नगरपालिकेला, एवढंच आहे. आणि उद्या तर मी या चौकशी तर उद्या मी आमच्या प्रहार संघटनेकडून मी उद्या एक निवेदन देणारच आहे याची चौकशी होण्यासाठी. जय प्रहार.